पुढील उदाहरण बघूयात इथे प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृत्याचं निरीक्षण केल्यावर आपण असं सम आपण म्हणू शकतो की इथे उजवी बाजू डाव्या बाजूवरती ओव्हरलॅप झालेली आहे आता आपण प्रश्न आकृतीचं निरीक्षण करूयात प्रश्न आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसतं की उजव्या बाजूची आणि डाव्या बाजूची आकृती अगदी सिमेट्रिकल आहे सममित आहे म्हणून जर आपण एक भाग दुसऱ्या भागावरती ओव्हरलॅप केला तर दोन्ही भाग तंतोतंत जुळतील आणि उजव्या भा बाजूचीच जी आकृती आहे ती न दिसता फक्त आपल्याला डाव्या बाजूची आकृती दिसेल कारण त्या दोन्ही एकमेकांवरती बरोबर तंतोतंत जुळणार आहे मग आपण जर बी पर्यायाचं निरीक्षण केलं तर हा पर्याय उलट आहे आपल्याला ज्या प्रश्न आकृती जशी आकृती दिसते त्याच्या उलट आहे म्हणजे तो आपला पर्याय असू शकणार नाही ए पर्यायाचं निरीक्षण केलं तर ह्या आपल्या डाव्या भागाशी ही आकृती जुळत नाही इकडे खालून आलेले आहे वरती आकृती म्हणजे ही आकृती चुकीची असणार आहे त्यानंतर सी निरीक्षण केलं तर तो आपल्या पर्यायाशी तंतोतंत जुळतो आणि डी हा सुद्धा वेगळ्याच दिशेनं आलेला आहे तो डावीकडनं ही आकृती आलेली आपल्याला दिसते म्हणून आपला पर्याय हा सी असणार आहे आपण या उदाहरणामध्ये नीट निरीक्षण केलं तर जी प्रश्न आकृती आहे त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक वर्तुळ दिसत आहे छोटंसं आणि उजव्या बाजूला एक त्रिकोण दिसतो आहे आता आपल्याला पर्यायांचा देखील विचार करावा लागणार आहे आप तुम्ही जर हा वर्तुळ आणि हे त्रिकोण ह्या दोघांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की त्यांची त्यांचा जो आकार आहे तो असा आहे की जर हे एकमेकावरती तुम्ही जुळवले तर हा जो वर्तुळ आहे ते ह्या त्रिकोणापेक्षा थोडंसं मोठं असणार आहे म्हणजे जेव्हा ते एकमेकावरती ओव्हरलॅप होतील ते अगदी इथे ज्या पहिल्या पर्यायामध्ये दाखवलेला आहे तिथे वर्तुळ मोठं दाखवलेलं आहे आणि त्रिकोण लहान दाखवलेला आहे आणि या त्रिकोणाचा आकार आहे तो सुद्धा थोडासा वेगळा आहे म्हणजे हा याच्या सर्व बाजू सारख्या दिसत आहेत मात्र आपल्या मा प्रश्न आकृतीमध्ये दाखवलेला त्रिकोण हा तसा नाहीये म्हणजे हा पहिला पर्याय हा योग्य असू शकणार नाही दुसऱ्या पर्यायामध्ये हा जो गोल आहे तो त्रिकोणामध्ये अगदी आतमध्ये फिट बसलेला दिसतोय परंतु हा गोल आहे तो वर्तुळ आहे ते एवढं पण छोटं दिसत नाही आपल्याला निरीक्षणावरून की ते आतमध्ये दिसेल तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला त्रिकोण आणि गोल हे एकमेकाला थोडेसे ओव्हरलॅप झालेले आहेत परंतु निरीक्षण केल्यावरती आपल्याला तिसराच पर्याय योग्य वाटतो चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा जो वर्तुळ दाखवलेला आहे ते अगदी गोल दिसत नाहीये थोडंसं इलिप्टिकल शेप दिसतोय अंडाकृती दिसतं आहे आणि जो त्रिकोण आहे तो सुद्धा वेगळ्या प्रकारचा दिसतोय म्हणून आपण चौथ्या पर्याय सुद्धा अयोग्य आहे असंच आपण म्हणू शकतो मग आपल्याला निरीक्षणावरून आपण असं म्हणू शकतो की इथे पर्याय क्रमांक तीन किंवा पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहे या उदाहरणामध्ये तुटक रेषेच्या जवळ तुम्हाला एक वर्तुळ आहे आणि खालच्या बाजूला इथे सुद्धा एक वर्तुळ आहे आणि हे जे वर्तुळ आहे ज्याच्या खाली मी रेक मारलेले आहे ते ह्या अक्षापासून किंवा या, अक्षा कि या तुटक रेषेपासून थोड्या अंतरावर असणार रा आहे म्हणजे यापैकी कोणतीही बाजू कोणत्याही बाजूवर ओव्हरलॅप केली तरी जेव्हा हे एकमेकाच्या जवळ येतील तेव्हा हे जे वर्तुळ असेल ते अक्षापासून जवळच असणार आहे ते लांब नसणार हे वर्तुळ इथेच असणार आहे हे वर्तुळ देखील इथेच असणार आहे म्हणजे आपल्याला आपण निरीक्षण केलं तर आपल्याला तयार होणाऱ्या आकृतीमध्ये ही पाचही वर्तुळं तुम्हाला दिसणार आहेत परंतु इथे आकृतीम पहिल्या पर्यायामध्ये तीनच दिसत आहेत म्हणजे पहिला पर्याय सुद्धा आपला योग्य असू शकत नाही डीमध्ये सुद्धा तीनच दिसत आहेत सीमध्ये सुद्धा तीनच दिसत आहेत फक्त बीमध्ये पाच दिसत आहेत आपण जर या सर्व वर्तुळांचं निरीक्षण केलं गोलांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की ते समान अंतरावर नाही आहेत जर अंतरावर असतील असते तर ते, ते एकमेकावर तंतोतंत जुळले असते आणि हा जे मधलं वर्तुळ आहे तेही या उरलेल्या वर्तुळांच्या इतकं अक्षापासून दूर नाही आहे म्हणजे हे तीनही हे यापैकी कोणतेही वर्तुळ एकमेकावर ओरल्या फोन तंतोतंत जुळू शकत नाहीत म्हणून आपल्याला तीन वर्तुळं कोणत्याही आकृतीमध्ये दिसू शकत नाहीत ते पाचच असायला हवेत म्हणून या प्रश्नामध्ये बी हा पर्यायच योग्य असणार आहे या उदाहरणामध्ये प्रश्न आकृतीमध्ये आणि उत्तर आकृतीमध्ये आपण निरीक्षण केल्यावर तुम्हाला जाणवेल की वरची बाजू आणि खालची बाजू या एकमेकावरती ओव्हरलॅप केलेल्या आहेत यापूर्वीच्या काही उदाहरणामध्ये डावी आणि उजवी बाजू एकमेकावरती ओव्हरलॅप केलेली दिसत होती आता प्रश्न आकृतीकडे येऊया प्रश्न आकृतीचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला जाणवेल की या तुटक रेषेच्या वरती आणि खाली जी आकृती दिसते ती सिमेट्रिकल आहे सममिती आहे म्हणजे घडी घातल्यानंतर सर्व ज्या वरची आणि खालची आकृती एकमेकाशी तंतोतंत जुळेल आणि जी आकृती तयार होईल ती तिच्यामध्ये फक्त तुम्हाला वरचाच भाग दिसेल खालचा भाग दिसणार नाही कारण त्या एकमेकावरती तंतोतंत जुळलेल्या असतील मग प्रश्न आकृतीचं आणि उत्तर आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसतं की वरच्या भागातील आकृतीसारखा फक्त बी या पर्यायातीलच भाग आहे उरलेल्या ज्या तीनही उरलेले जे तीनही पर्याय आहेत त्यामधील आकृत्या ह्या वेगळ्या दिसत आहेत मग आपण साध्या निरीक्षणावरून सुद्धा आपण या निर्णयापर्यंत येऊ शकतो की यामधील फक्त बी पर्याय हाच योग्य आहे उरलेले तीनही पर्याय अयोग्य आहेत या प्रश्नामध्ये प्रश्न आकृती आणि उत्तराकृत्या यांचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला दिसेल की प्रश्न आकृतीमध्ये डाव्या बाजूला एक चौकोन आहे तर उजव्या बाजूला एक भरीव गोल आहे आणि एक पोकळ गोल आहे जेव्हा आपण या बाजू एकमेकावरती ओव्हरलॅप करू तेव्हा हा पोकळ गोल इथे मध्यभागी या आकृतीच्या मध्ये येणार आहे आणि हा भरीव गोल देखील इथे येणार आहे म्हणून आपला पर्याय या आकृतीशी जुळणारा कोणता आहे आपण ते बघूयात तर इथे तिसरा पर्याय तर अयोग्यच आहे कारण त्या आकृतीमध्ये काही बदलच झालेला दिसत नाही चौथा पर्याय हा आपल्या आकृतीशी जुळतो पहिला पर्याय बघा पहिल्या पर्यायामध्ये काय बदल झाला आहे की हा जो भरीव गोल आहे तो वरती आलेला आहे इथे म्हणून हा पहिला पर्याय सुद्धा चूक असणार आहे दुसऱ्या पर्यायामध्ये तर हा चौकोन दिसतच नाही आहे त्रिकोण दिसतोय म्हणून हा सुद्धा पर्याय अयोग्य असणार आहे म्हणून आपल्या पर्यायाशी आपल्या उत्तराशी जुळणारा तंतोतंत जुळणारा पर्याय हा डी असणारा आहे म्हणून यामधील डी दी हा पर्याय योग्य उत्तर असणारा आहे